स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये आणि सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नागाला प्लीज दूध नका बाजू, त्याने नागाचा मृत्यू होतो कारण का त्यांचं खाद्य दूध नाही आहे त्यामुळं. आणि लय म्हणजे लय भारी वाटतं तुमचे कमेंट कालच्या व्हिडिओला सपोर्ट आणि तुमचे कमेंट पाहून लय म्हणजे लय भारी तुमच्या भाषेत बढिया वाटते. पूजा झाली आहे आणि कबीर बघा कसा नारळ फोडतोय. कबीर पूजा झाली आहे. कबीर हे बघा नारळ फोडलं. त्या तिकडे पाणी आहे तिकडे. हे बघा भाऊ दे किती मस्त नारळ निघाला आहे. आणि पाणी बघा नारळाच. हा आणि बाहेर कुठं गेलो नाही आहे, घरीच केलं आहे पूजा. खाली राहत होतो तिथं तेव्हा जात होतो आम्ही, तर आमची पूजा झाली आहे. तर हे बघा कबीरनं नारळ फोडला आणि किती मस्त पांढर शुभ्र आणि ओलं नारळच चांगलं लागतं याच्यात. बघू आता ते तसं खाण्यात आलं नाही, ते त्याच्या वड्या करेल मी. पण मुलं तसेच खातात. आणि हे बघा नारळाचं पाणी. मस्त एकदम बढिया. आणि नागपंचमीला आम्ही इकडे आमच्या इकडे नागपंचमीला आवाज त्याला तसं नको करू म्हणा, चाकूने हे कर. आणि आमच्याकडे नागपंचमीला पुऱ्या आणि चण्याची भाजी करतात. पण काल कसं डॉक्टरांनी मला जसं तुम्हाला सांगितलं गळ्याचं इन्फेक्शन झालं, आतमध्ये टॉन्सिल्स झाले आहे, तेलकट खायला बिलकुल मनाई केली आहे. आणि वरण भात खायचं, जास्त तेलकट खाऊ नका म्हणे, गळ्याला नंतर त्रास होतो जेवताना मग. आणि कबीरला पण थोडंसं सर्दी होती, यांना पण शिंका हे यांचा गळा बसला, तर ते म्हणजे तेलकट काहीच करू नको तो, म्हणून मग मी तेलकट काहीच नाही केलं आज. आणि चण्याची रस्स्याची भाजी आणि पोळ्या जे असतात ना त्या म्हणतात तव्यावर नसता करत, आज तर कढईत करतात, कढईत पण करता येते पोळ्या. तर मग आज माझा स्वयंपाक काही जास्त केला नाही मी, कारण का आम्हाला सगळ्यांना काम ते तब्येत्या कोणाच्याच बऱ्या नाही आहे त्यामुळे. आणि हा बघा ए तसं निघणार नाही, हे बघा काय करू राहिला, लाईट लावर दादा. आणि मला तर खिचडीच खात आहे मी, जास्त काही तेलकट खात नाही. हे बघा मस्त. तुम्ही नागपंचमी कशी केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि माझ्या म्हणजे माझी सासू थोड्या धार्मिक होत्या आणि त्या नागपंचमी नेहमी मला करायला लावायच्या, कारण का माझी मिस्टरचा जन्म ना महाशिवरात्रीचा आहे. आणि माझी सासू थोड्याशा मी जसं तुम्हाला सांगितलं धार्मिक होते, तर त्या काही त्यांची इच्छा राहायची म्हणून मी त्यांच्या इच्छेनुसार जशी जमेल तशी पूजा आम्ही करतो. जसं माझ्या आईकडे पण माझ्या आईकडे खूप मोठी पूजा असते, पण आम्ही घरगुती असं करतो. सासरी माझे त्या पण ताई करतात पूजा, पण साधी सिंपलच पूजा असते, असतं काही नसतं आम्ही पूजेमध्ये. गौतम बुद्धाची जसं तुम्हाला दाखवलं मूर्ती ठेवली आहे, बस तसं राहतं. लहानपणी छान असं पाटेवर असं गिरवून ठेवायचं, नाही तर भिंतीवर पण करत होते, नागोबा असा काढून ठेवत होते भिंतीवर, असं राहायचं लहानपणी. आमच्या शाळेच्या पाटेवर काढून ठेवायचं लहानपणी नागपंचमी करत होती तर. बस आता आम्ही जेवण करतो सगळेजण, जसं तुम्हाला सांगितलं झालं. माझ्या सासूंची इच्छा होती म्हणून मी तेवढी पूजा करते. आणि त्यांनी काही काही गोष्टी सांगितलेल्या त्या कसल्या वडीलधारी लोक असतात त्यांच्या काही असतात, त्यांच्या वडिलोपाजीपासून काही परंपरा चालल्या असतात, त्या आपल्याला त्यांच्या आदरासाठी तर थोडा करावाच लागतात नाही का. तर बस तेच करतो मी. आणि आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करतो. आणि माझ्या नवीन चॅनलला तुम्ही इतका सपोर्ट केल्याबद्दल, खूप खूप कमी वेळात मला खूप लवकर आणि बराच सपोर्ट दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि फक्त माझं ना मत मांडण्याचं मी बिंदास्त असते थोडीशी, मी कोणाला घाबरत नाही मत मांडण्यासाठी. आणि बस असंच राहायचं, कारण का मला माझ्या मिस्टरांचा भरपूर सपोर्ट असतो या गोष्टीमध्ये, हरेक गोष्टीमध्ये. त्यामुळेच मी अशी बिंदास बोलते. मला पुष्कळ जणांनी म्हटलं खूप छान ताई बिंदास मत मांडता, तर आपल्याला अधिकार आहे आपले बिंदास मत मांडण्याचा नाही का. तर चला आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते आणि जय भीम जय शिवराय एवढं बोलते. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.